भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी, यात सहभागी असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच बंदमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे खारिज करण्यात यावे आदी मागण्यांसाठी फुले शाहू आंबेडकर विचार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 20 जानेवारीला करण्यात आलेल्या या आंदोलनात भारिप बहुजन महासंघासह जिल्हाभरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केलेली आहे, मात्र सरकारकडून यावर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सदर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे एक निवेदन राज्याच्या राज्यपालांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात अशोक सोनवणे, राजाभाऊ भोजने, मोहम्मद सज्जाद, प्राध्यापक सदानंद माळी, अॅडव्होकेट जयश्री शेळके, प्रशांत वाघोदे, प्राध्यापक बी आर माळी, माधवराव हुडेकर, अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे, प्रशांत सोनवणे, कविता लहासे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सज्जन भाई आगे सब आ गए. संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन चालू आहे. 2 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. अलग जिल्ह्यामध्ये अलग अलग दिवशी आमच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या की जे भीमा कोरेगाव येथे ज्या लोकांच्या माध्यमातून दंगल घडण्यात आली, त्या दंगलीचे सूत्रधार आहेत, त्यांना त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाली, गुन्हे दाखल झाले, पण अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांना कठोर शासन करण्यात यावं. दुसरी आमची मागणी जी होती की जे त्या ठिकाणी जाळपोळ झाली, लोकांच्या गाड्या जाळण्यात आल्या, कार्यकर्त्याला मारहाण झाली, त्याची नुस्खाही शासनानं द्यावी ही आमची दुसरी मागणी होती. आणि तिसरी मागणी होती, आमचं जे कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, जे कार्यकर्त्या गुन्हे दाखल सुरू करणं आहे, अटक करणं चालू आहे, मुख्यमंत्र्यांशी बाळासाहेबांचं बोलणं झाल्यानंतर सुद्धा अटक करणं चालू आहे, ते असं अटक सत्र थांबावं आणि ज्या कार्यकर्त्या गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावे.